पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण. मैं मेरी झांसी नहीं दूंगी, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचं वक्तव्य. यवतमाळ वाशिमवर भावना गवळींचा प्रबळ दावा, भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा. बारामतीतल्या व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवार यांचा अजित पवारांवर निशाणा. बारामतीतील पवारांचं प्रत्येक घर स्वतंत्र आणि स्वायत्त, फक्त विचारानं एक असल्याचा दावा. मुंबईतल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी. मुंबईच्या विकास कामांवरून विधानसभेमध्ये काँग्रेस भाजप आमदारांची खडाजंगी. आमदार वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतल्यानं भाजप आमदार संतापले, तर राहुल गांधींचं नाव घेत प्रत्युत्तर. अटल सेतूवरून विधानसभेमध्ये आशिष शेलार आणि अनिल देशमुख यांची खडाजंगी. अटल सेतूची सुरुवात आघाडी सरकारनं केली, अनिल देशमुख यांचा दावा, तर केंद्राकडून फडणवीसांनी परवानग्या आणल्या, शेलारांचं प्रत्युत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.